आपल्या सुप्रियांचं जयंत पाटील साहेबांचं मतदानाला सुरुवात केली पाहिजे, आपला देखील मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. आणि या मुंबईकरांनी मिशन म्हणून 2 ते 3% मतदानाचा टक्का जर वाढवला तर साई बसलेले जे उमेदवार आहेत हे लाखोंच्या फरकानं निवडून होती येतील आणि 400 पारमध्ये आपले 6 च्या 6 उमेदवार असतील. आणि म्हणून आमची तर जबाबदारी आहेच, परंतु मुंबईकरांची देखील जबाबदारी आहे. ज्या मुंबईकरांनी बॉम्बस्फोटचा आघात सहन केलेला आहे, ज्या मुंबईकरांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं आणि राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं आपण स्वागत करावं. आदरणीय राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, आदरणीय मुख्यमंत्री आहेत, आदरणीय देवेंद्रजी आहेत, आदरणीय अजितदादा आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना शब्द देऊया की मुंबई शहरातलं मतदान हे नक्की आम्ही वाढवू आणि 6 च्या 6 जागा या महायुतीच्या आपण निवडून आणू. हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीच्या नेत्यांना मी शब्द देतो. आपण लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या शिवतीर्थावर स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. संपूर्ण शिवाजी पार्क मैदानातून आवाज संपूर्ण मुंबईत अगदी BKC च्या पलीकडे पोहोचला पाहिजे. भारत माता की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. महायुतीचा निर्धार अब की बार. जनतेच्या मनातील भविष्य सुरक्षित करणारं सरकार फिर एक बार. मंडळी, मोदी सरकारची 10 वर्ष झालेली आहेत. 10 वर्ष तर आपण हे दृश्य बघतोय. अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे आणि आज अतिशय भव्य दिव्य अशी जाहीर सभा मुंबईमधील शिवाजी पार्क या ठिकाणी होते आणि त्यासाठी अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचणार आहेत. आपण बघितलंय सभेला सुरुवात झालेली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित आहेत. तर शिवाजी पार्क या ठिकाणी महायुतीची सभा आहे, मात्र त्याआधी चैत्यभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिवादन करणार आहेत. याशिवाय अगदी काही वेळातच ते चैत्यभूमीवर पोहोचणार असल्याची देखील माहिती मिळते आहे.